बघूयात. वरळीमधून मिलिंद देवरा लढणार आहेत, आदित्य ठाकरेंविरोधात देवरा मैदानात उतरणार आहेत. त्यामुळे ही लढत आणखीनच चुरशीची होणार आहे. वरळी या हाय प्रोफाईल विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि याच वरळीमधनं मिलिंद देवरा हे देखील निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे वरळीतली ही निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे. आदित्य ठाकरे विरोधात मिलिंद देवरा असा हा सामना मुंबईतल्या वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत. उदय, वरळीतल्या या लढतीबाबत काय माहिती? वरळी विधानसभा मतदारसंघ हाय प्रोफाईल मतदारसंघ झालेला आहे आणि या हाय प्रोफाईल मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आदित्य ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज कालच दाखल केलेला आहे. त्यांच्या विरोधात महायुतीचे कोण उमेदवार असणार याबद्दल उत्सुकता होती. याआधी शायना एनसी यांचं नाव जे आहे ते आघाडीवरती होतं, ते वरळी विधानसभेतून निवडणूक लढवणार असं सांगितलं जात होतं. मात्र आता अधिकृतपणे मिलिंद देवरा, शिवसेनेचे राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी ट्विट केलेलं आहे आणि ट्विटरच्या माध्यमातून ते वरळी विधानसभा निवडणूक जी आहे ती लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे आता आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा असा वरळी विधानसभा मतदारसंघामध्ये सामना होणार आहे. बिल्कुल उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे वरळीतली लढत ही आता आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा अशी बघायला मिळू शकते. आधी शायना एनसी यांचं नाव होतं चर्चेत, मात्र आता आदित्य ठाकरे यांनी तर आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय वरळी विधानसभा मतदारसंघातून आणि त्यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण, तर मिलिंद देवरा हे आदित्य ठाकरेंविरोधात वरळीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये मैदानात उतरत आहेत. त्यामुळे वरळीमध्ये वरळीच्या या हाय प्रोफाईल विधानसभा मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा असा हा महाविकास आघाडी विरुद्ध महायुती सामना आपल्याला बघायला मिळणार आहे. आधी शायना एनसी यांचं नाव चर्चेत होतं, मात्र आता वरळीमधनं मिलिंद देवरा, राज्यसभा खासदार मिलिंद देवरा हे विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरत आहेत आणि आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा असा हा सामना वरळी विधानसभा मतदारसंघात आपल्याला बघायला मिळेल. राजकीय वर्तुळातून रोज वेगवेगळ्या घडामोडी आपल्या समोर येत आहेत आणि त्यातच महाविकास आघाडीचे उमेदवार वरळीतले आदित्य ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आणि त्यांच्या विरोधात महायुतीचे उमेदवार म्हणून मिलिंद देवरा हे त्यांच्या समोर असतील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात. शिवसेनेकडून म्हणजेच महायुतीकडून मिलिंद देवरा हे महायुतीचे उमेदवार असतील. मिलिंद देवरा यांनी तसं सोशल मीडियावरती एक पोस्ट केली आहे आणि त्यावरून आता मिलिंद देवरा यांनी ट्विट करत आपल्या उमेदवारी संदर्भात माहिती दिली. त्यामुळे वरळीमध्ये कशी नेमकी लढत होणार याची उत्सुकता असताना किंवा शायना एनसी यांचं नाव महायुतीकडून येत असताना मिलिंद देवरांचं हे ट्विट आहे आणि त्यामध्ये त्यांनी घोषणा केली आहे की स्वतःच्या उमेदवारी संदर्भातली. त्यामुळे इट्स वरळी नाव असं जे शेवटचं वाक्य लिहिलं आहे त्यावरून मिलिंद देवरा हे वरळीच्या विधानसभेमध्ये निवडणुकीच्या रिंगणात असणार हे आता स्पष्ट झालंय. त्यांनी एक ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे हे तर महाविकास आघाडीचे उमेदवार आहेतच, त्यांच्या समोर त्यांच्या विरोधात मिलिंद देवरा हे महायुतीचे उमेदवार असतील. कारण मिलिंद देवरांनी नुकतीच एक सोशल मीडियावरनं पोस्ट केली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी वरळी विधानसभेचा उल्लेख केलाय. त्यामुळे आता वरळीमध्ये रंगतदार लढत म्हणण्यापेक्षा तिहेरी लढत जी होणार आहे ती म्हणजे महायुतीकडून मिलिंद देवरा, महाविकास आघाडीकडून आदित्य ठाकरे आणि मनसेकडून संदीप देशपांडे असा हा सामना आपल्याला किंवा तिहेरी लढत आपल्याला वरळीमधून बघायला मिळणार आहे. नुकतेच मिलिंद देवरांची ही पोस्ट आली आहे आणि त्यावरून मिलिंद देवरा महायुतीकडून वरळीमधनं लढणार हे आता स्पष्ट झालंय आणि आदित्य ठाकरे यांनी देखील आपला विधानसभेसाठीचा उमेदवारी अर्ज वरळी विधानसभेसाठी भरलेला आहे. त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी विरुद्ध मनसे असा हा सामना आपल्याला वरळी विधानसभेतून बघायला मिळेल. वरळीतून मिलिंद देवरा हे निवडणूक लढणार आहेत महायुतीकडून, आदित्य ठाकरे महाविकास आघाडीकडून आणि संदीप देशपांडे मनसेकडून. त्यामुळे ही तिहेरी लढत आपल्याला वरळीमध्ये बघायला मिळणार आहे. उघ्यात वरळीकर आपला कुणाला कौल देतात, मिलिंद देवरा, आदित्य ठाकरे की संदीप देशपांडे. मनसेनं देखील आपला उमेदवार वरळी मतदारसंघातून जाहीर केलेला आहे, त्याचसोबत महाविकास आघाडीनं सुद्धा आधीच जाहीर केला आहे. याआधी आदित्य ठाकरे हे वरळीतनं राहिलेले आमदार आहेत
आणि तेच आता त्यांनी पुन्हा एकदा आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांच्या विरोधात महायुतीकडून कोण उमेदवार असणार याची उत्सुकता गेल्या काही दिवसांपासून होती. शायना एनसी यांचं नाव पुढे येत होतं, मात्र आता मिलिंद देवरा यांनी स्वतः एक ट्विट केलंय आणि या पोस्टमधून स्पष्टपणे आता दिसतंय ते म्हणजे वरळीतून विधानसभा महायुतीकडून मिलिंद देवरा लढणार आहेत. त्यामुळे आता ही तिहेरी रंगतदार लढत आपल्याला वरळी विधानसभा मतदारसंघात बघायला मिळणार आहे. आदित्य ठाकरे विरुद्ध मिलिंद देवरा विरुद्ध संदीप देशपांडे. आणि यानंतर वारे विधानसभेचे मधून आपण पाहूयात काही निवडणुकीसंदर्भातल्या वेगवान बातम्या. देवेंद्र फडणवीसांकडून आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी फडणवीसांसोबत मंत्री नितीन गडकरी आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. गेले 25 वर्ष विधानमंडळाचा सदस्य म्हणून जनतेने माझं काम पाहिलंय, माझी सेवा पाहिली आहे, त्यामुळे जनतेचा आशीर्वाद हा मला मिळेल. राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन मधनं आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांचं तटकरेंनी शक्ती प्रदर्शन केलं. अधिकाधिक लोकहिताची कामं आणि कोणताही नकारात्मक विचार न करता निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्या. तमाम श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील मतदार बंधू भगिनींच्या वतीने अर्ज दाखल केलेला आहे, त्यामुळे त्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा या निवडणुकीला सामोरं जात असताना अधिकाधिक लोकहिताची कामं आणि त्याचबरोबर कुठलाही नकारात्मक विचार मनामध्ये न घेता त्यांच्यापर्यंत पोहोचून विकासात्मक मुद्द्यावर या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे. निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची लगबग सुरू आहे. उद्योगमंत्री उदय सामंतांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रत्नागिरी प्रांत कार्यालयात त्यांनी अर्ज दाखल केला. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात आज राम शिंदेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी बोलताना त्यांनी आमदार रोहित पवारांवर टीका केली. कर्जत जामखेडमध्ये गेल्या काही वर्ष विकास पूर्णपणे थांबलेला होता असं राम शिंदे म्हणाले, तर आपलाच विजय होईल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केला. विकास हवाय, लोकांना मूलभूत सुविधा हव्यात, या गेल्या 5 वर्षामध्ये मिळाला नसल्याची भावना व्यक्त करताय. त्याच्यामुळे ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर मी केलेला विकास आणि मी केलेली कामं यावरती जनता खुश आहे हे मला जाणवलं आणि निश्चित स्वरूपामध्ये अतिशय उत्स्फूर्त आणि चांगला प्रतिसाद जनतेतून नागरिकातून आणि मतदारातून मला पाहायला मिळाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी कुलाब्यात रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. गणेश मंदिरात दर्शन घेऊन नार्वेकरांनी रॅलीला सुरुवात केली. 2.5 वर्ष विधानसभेचं अध्यक्षपद अतिशय उत्तमपणे त्यांनी सांभाळलेलं आहे आणि म्हणून हे हा बालेकिल्ला आहे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीचा. या बालेकिल्ल्यामध्ये त्यांना यावेळेस 40,000 पेक्षा 50,000 पेक्षा जास्तीचं मताधिक्य मिळेल. कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आशुतोष काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. अभिनेते सयाजी शिंदे यांच्या उपस्थितीत यावेळी रॅली काढण्यात आली. समोर उमेदवार कुणीही असला तरी गाफील न राहता निवडून येण्यासाठी काम करा असं आवाहन आशुतोष काळेंनी केलं. माझा राष्ट्रवादी प्रवेश झाल्यानंतर ही पहिली सभा आहे, तर मला वाटतंय मला ही विजयी सभा असं मी मानतो आणि परंपरेप्रमाणे त्यांचा तो कामाचा जो काम करण्याची पद्धत आहे त्या पद्धतीमुळे त्यांना सगळे मतदान करतायत, तर मला वाटतंय आपण चला लवकरच गुलाल उधळूया.